नमस्कार मंडळी, आज आपण जात आहोत पाहायला किल्ले धारूर। धारूर गावातून गाडी आपण थेट किल्ल्यापर्यंत नेऊ शकतो। धारूर गाव व किल्ला एकाच पातळीवर असल्यामुळे त्याला भुईकूट असेही म्हटलं जातं। पण किल्ल्याच्या तीनही बाजू ही खूप खोल दऱ्या आहेत, त्यामुळे या तीनही बाजूंनी किल्ल्याला नैसर्गिक संरक्षण आहे। तर उतरलेल्या म्हणजे चौथ्या बाजूने गावाच्या बाजूने किल्ल्याला संरक्षण देण्यासाठी खोल खंदक खोदलेला आहे। या खंदकाची व्याप्ती किल्ल्याच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या दऱ्यापर्यंत आहे। खंदकात पाणी साठून राहण्यासाठी दरीच्या बाजूने खोल पासून भिंत बांध। धारूर किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे। तटबंदी व बुरुज यावर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या बांधलेल्या आहेत। किल्ल्यावर शिरण्यापूर्वी डाव्या बाजूच्या खंदकात उतरून अष्टकोनी बुरुजाजवळ जावे। या बुरुजाला हत्ती बुरुज असं म्हणतात। या बुरुजावर दोन शर्भाचे शिल्प व त्यांच्या मधोमध हत्तीचे शिल्प आहे। हत्तीच्या डाव्या बाजूच्या शर्भाच्या पुढील पायात दोन हत्ती दाखवलेले आहेत, तर शर्भाच्या मागे ढाल तलवार घेतलेली युद्ध केलेली आहे। या शर्भाच्या वरच्या बाजूला व बुरुजावरील झरोक्या म्हणजेच खाली तीन लिपीमध्ये कोरलेले शिल्प देखील दिसते। त्यातील पहिली ओळ ही अरबी आहे, तर दुसरी ओळ फारसी आणि तिसरी ओळ देवनागरी लिपीतली आहे। तर हत्ती बुरुज पाहून किल्ल्यात प्रवेश करताना दोन संरक्षण बुरुज लागतात। त्यातील डाव्या बाजूच्या बुरुजाला फतेही बुरुज म्हणतात। या बुरुजावर 10 इंची रुंदा आणि 12 फूट लांब आकाराचा 3 ओळींचा फारसी लेख जमिनीपासून 10 फूट उंचीवर असलेला आहे। या दोन बुरुजामध्ये 4 मीटर रुंदीची वाट एक वळसा घेऊन पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचते। पहिले प्रवेशद्वार पूर्वमुखी असून ते 3 मीटर रुंद आणि 8 मीटर उंच आहे। या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर दोन्ही बाजूंना पहारेकरीसाठी देवड्या आहेत। समोरच्या बाजूने 3 बुरुज आहेत, त्यापैकी उजव्या बाजूच्या बुरुजाला टाकसाळ बुरुज म्हणतात। या ठिकाणी नाणी पाडण्याची टाकसाळ होती। पहिल्या प्रवेशद्वाराच्या काटकोनी रूपात दुसरे उत्तरमुखीद्वार आहे। हे 3 मीटर रुंद आणि 10 मीटर उंच असल्याने प्रवेशद्वारावर फुलांची नकाशी केलेली आहे। दरवाजातून आत गेल्यावर डाव्या बाजूस घोड्याच्या पागा पाहायला मिळतात। पुढे भव्यशाही बुरुज दिसतो। या बुरुजावर जाण्यासाठी रुंद जिने आहेत। बुरुजावर तोफा ठेवण्यासाठी 8 झरोकी आहेत। बुरुजाला 11 चरिया आहेत। बुरुजातून खाली जाण्यासाठी एक छोटा जिना आहे। या जिन्याच्या शेवटी एक खोली लागते। या खोलीला 2 झरोकी आहेत आणि एका झरोक्यातून किल्ल्याच्या परिसरावर नजर ठेवली जाते, तर दुसऱ्या झरोक्यातून होडी दिंडी किल्ल्यातील मुख्य तलावावर नजर ठेवली जाते काढलेली आहे। या खंदकाच्या उत्तर भागात एक बांधीव तलाव असून त्याला सोलापूर दिंडी किंवा खारी दिंडी असेही म्हणतात। पूर्वीच्या काळी खंदकात पाणी साठवलेले असे व प्रवेशद्वारासमोर खंदकावर उतरलेला येणारा जो पूल आहे, हा पूल सूर्योदयानंतर व युद्ध परिस्थितीमध्ये उचलला जात असे। अशा गावाच्या बाजूला असलेला खंदक बुजलेला असल्यामुळे थेट किल्ल्यापर्यंत आपण जाऊ शकतो। तर शाही बुरुजावरून खाली उतरल्यावर आपल्याला डाव्या बाजूला गोडी दिंडी दिसेल। या किल्ल्यातील हे एक प्रमुख तलाव आहे। हा अर्धगोलाकार तलाव दगडात कोरलेला आहे। तलावाच्या दक्षिणेला तटबंदी असून त्या पलीकडे खंदक आहे। तलावाच्या पश्चिमेला तर खोल दरी आहे, मजबूत भिंत बांधलेली आहे। तलावाच्या पश्चिम टोकाला कोट तलाव बुरुज आहे। यावरून बुरुजावरून दरीवर लक्ष ठेवलं जात होतं। या तलावाची प्रस्ताव खोदून केलेली रचना बघता तलाव जुन्या महादुर्ग किल्ल्याच्या वेळीचा आहे असं म्हटलं जातं। कारण राष्ट्रकुंडाच्या काळात प्रस्ताव खोदण्याची कला पूर्वी विकसित झाली होती। कोडी दिंडी या तलावाचा उपयोग किल्ल्यातील 2 प्रकारे केला जातो। संकटकाळी किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी
तसंच वर्षभर पाणी पुरवठा करण्यासाठी गोडीदिंडीच्या किल्ल्याच्या आतील बाजूच्या तटबंदीत महाकऱ्यांसाठी 8 खोल्या बांधलेल्या आहेत. या खोल्यापासून प्रवेशद्वाराकडे येण्याचे मुख्य रस्त्याला लागल्यावर उजव्या बाजूला एक दगडात बांधलेला मनोरा दिसतो. पूर्वीच्या काळी किल्ल्याला पाणी पुरवठा करण्यासाठी किल्ल्याबाहेरून तलावापासून जमिनीवर चर खोदून मातीचे पाईप काढले जात असे. याची समपातळी राखण्यासाठी मध्ये मध्ये दगडात बांधलेले मनोरे इथे ठेवले जात असे. त्यामुळे हा एक मनोरा पाहायला मिळतो. या मनोऱ्याच्या मागे मशीद आहे. मशिदीच्या दरवाजाच्या कमानीवर एक 3 ओळीचा फारसी लेख लिहिलेला आहे. आत एक कबर व खोंद आहे. मशिदीच्या मागे पाण्याचा तलाव आहे. मशिदीवर पुढे चालत गेल्यावर एका झाडाखाली पिरांचा थडगा आहे. त्याचा सय्यद सादत दर्गा असं म्हणतात. या दर्ग्याच्या मागे बाली किल्ल्याचे पश्चिममुखी प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या समोर पाण्याची समान पातळी राखण्यासाठी दगडात बांधलेले मनोरे दिसतात. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस वास्तूचे अवशेष आहेत. पुढे गेल्यावर हमामखाना आहे. तिथेच एक 3 स्तर असलेला तरुण तलाव आहे. यात उतरण्यासाठी एका बाजूने पायऱ्या आहेत. या पायऱ्याजवळ तलावाची खोली कमी आहे. हा भाग लहान मुलांसाठी असावा असं म्हटलं जातं. त्यापुढे गेल्यास भागाची खोली अधिक भागापेक्षा मोठी होते. हा भाग स्त्रियांसाठी असावा असं म्हणतात. त्यापुढील भाग सर्वात खोल असून तो राजपुरुषांसाठी असावा. या तलावात पाणी सोडण्यासाठी एका बाजूला चुन्याच्या कोरलेल्या नक्षीदार पन्हाळी आहेत. किल्ल्याच्या बाहेरील बाजूतून खापर पायपाच्या द्वारे आलेले पाणी या तरुण तलावात सोडले जात असे. या तलावापासून तटबंदीच्या दिशेने वर चढून गेल्यावर हवा महल आहे. या हवा महलाच्या बाजूच्या सोलपूर म्हणजे खादी दिंडी आहे. या दिंडीवर एक चोर बाजार आहे. तरण तलावाच्या पुढे अजून एक तलाव आहे. या तलावाच्या परिसरात पूर्वीच्या काळी फूल बाजार होता. त्यासाठी खांदलेले चौकोन पाहायला मिळतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकात आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही किल्ले धारूरची माहिती मिळेल. आणि तुम्हीही नक्कीच तिथे जाऊन पहा कसा आहे किल्ले धारूरचा हा किल्ला. तर भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये.